هاي سونيا تي أمسا بيلي أنيو باوريا وارنغولا وارنغولا مجي كاي أبلي جاستا جمين نستي تيشت كرنلا دون دون بيلا بان پرودت ناي تر أبلي آس پاس آس ناري دوسري شت كري تنسا ايك بيل أني أبلا ايك بيل دوني زوپون أبن آو ثانتو يلا وارنغولا منتيت जसं आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये बघतो की पायरा म्हणतो पायरा 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 तसा हा वारंगुळा असतो पण हा वारंगुळा कधी फुटत नाही आमचा जवळपास किती वर्ष झाले 22 वर्ष झाले त्याच्यावर दोन बैल बदलली पण हाच वारंगुळा मंडळी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबायला विसरू नका तसेच व्हिडिओला एक लाईक करा मंडळी जय जवान जय किसान पावसाळा चालू झाला आणि आता पेरणीची लगबग चालू झाली आता सोयाबीन पेरायसाठी आपण आज सोयाबीन पेरणार आहे तर त्यासाठी रान फणून घ्यायचंय बैलांना आता माझ्याकडे आहे एक याला मी जू म्हणतो किंवा जोट म्हणतो आणि पाभार झुंपण्यासाठी लागणारं साहित्य सोल झुंपणे असतील आणि मी घेतलंय ते जू खांद्यावरती आता पहिलं आपण हे रानात नेऊन टाकूया आणि पाभार पुढे नेऊन टाकली मामांना आता मी हे जू आणि हे घेऊन चाललोय आता बैल सुद्धा मागणं आणायचे जरा पाऊस थोडासा उघडलाय ऊन पडलंय म्हटलं जरा फणून घ्यावं बघू शकता इथं पाभार पडलेले पाभारापाशी आपण बाकी साहित्य नेऊन आता बैल घेऊन येणार आहे बघा बैल पाभार झुंपण्यासाठी आता पाभार जू सोल आणि झुंपणी आता बैल आपण आणणार आहे आमचा सोने आणि दुसरा बैल एक वारंगोळ आहे तो बैल आता इकडे घेऊन येणार आहे तो आता आलाय समोर ना तो सोने आहे आमचा एकदम शांत आणि गुणी बैल आहे आणि त्याच्याबरोबर वारंगोळ असतोय हा बाळू गोडशे काकांचा बावऱ्या ही दोन्ही बैल आता आज झुपून आपण फाडणार आहे रान सोने एकदम शांत आहे मारका नाही काय नाही गोंजरा येतो लगेच बघितलं की सवय आहे त्याला चल सोनी चला बावरी चल पाभार कशी झुंपली जाते कसं यटान घातलं जातं सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे कारण आता अनेक लोकांना माहित नाही खेडेगावातल्या सगळ्या लोकांना माहित आहे पुढे चालल्यात आमचं मामा आहेत आमच्या मालगाव विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि आता बाजार समितीला निवडून आले संचालक झालेत परंतु शेती घरी शेतकऱ्याला कसं आहे काम सुटत नाही राजकारणात जाऊ द्या किंवा काय काम केलं तर दोन पैसे मिळणार आहेत चल बावरी एकदम रानात असल्यामुळं वातावरण एकदम जोरात आहे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल आता पावसाळा चालू झालाय वातावरण एकदम जोरात इकडं समोर चंदन वंदन किल्ला आहे आणि चार एक डोंगरांच्या मध्ये आपलं सुंदर असं गाव आहे बैल झुंपण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर येटाण कसं घातलं जातं काय कसं सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो हो अलीकडे आहे सोन्या तो आमचा बैल आहे आणि हो बावऱ्या वारंगोळा वारंगोळा म्हणजे काय आपले जास्त जमीन नसते त्या शेतकऱ्यांना दोन दोन बैल पाळणं परवडत नाही तर आपल्या आसपास असणारे दुसरे शेतकरी त्यांचा एक बैल आणि आपला एक बैल दोन्ही झुपून आपण आऊ थांबतो याला वारंगोळा म्हणतात जसं आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये बघतो की पायरा म्हणतो पायरा 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 तसा हा वारंगोळा असतो पण हा वारंगोळा कधी फुटत नाही आमचा जवळपास किती वर्ष झालं 22 वर्ष झालं त्याच्यावर दोन बैल बदलली पण हाच वारंगोळा आहे बाळू काका गोडशे यांचा हा बावऱ्या आणि आमचा सोन्या आता झुंपायचं काम चालू आहे झुंपून नंतर न हे रान आहे बघा आता भुईमुगाच्या शेंगा तुम्ही बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून ह्यात भुईमुगाच्या शेंगा काढल्यात आपण चांगल्या शेंगा पण झाल्यात आणि आता फणायचं फणून मग सोयाबीन पेरायचं इकडं खाली ऊस आहे 10001 खोडवा पाभारीला यटन कसं घातलं जातं हे तुम्हाला बघायला मिळेल इकडं पाठीमागं बघा इथं एक मुदन असते ती मुदन घातली जाते परत इथं एक तिळा दिला जातो त्याच्या पुढं
समोर तुम्ही बघू शकताय बैल सामान उभी केली जाते ती आणि पाबाराच्या खालून रस्सी टाकून म्हणजेच सोल टाकून क्रॉस करून येटन घातलं जातं. समोर बघू शकताय तुम्ही क्रॉस इकडून घेतलं आणि परत इथं एक तिळा दिला जातो त्याच जागेवरती. अशा प्रकारे पाबारीचं येटन झालेलं आहे. आता तुम्ही म्हणताल काय पण दाखवतोय परंतु खेडेगावातील लोकांना सगळ्यांना माहिती ज्याच्या घरी बैल आहेत पण आता काय कायला येटन घालायचं सुद्धा येणार नाही कारण बैल संपली आता ट्रॅक्टर आलाय. बघू शकताय तुम्ही आता तसं रान कसं ओला आणि वापशा जायच्यामुळं उभं राहून बैलांना तकलीफ देऊन उपयोग नाही त्यासाठी एक छोटासा दगड ठेवायचा त्याच्यावर आणि दगड ठेवून बैल हातली जाणार पाबर चालवली जाणार. चल काठी घेतली पण बैलांना काही मारलं जात नाही एक भीती दाखवायसाठी काठी हातात असती बैल आपण जीवापाड सांभाळतो भीती दाखवायसाठी आपली एक काठी हातात घ्यायची मारायची बी काठी शेवघ्यायची मारलं तर लगेच फुटेल बैलांना काही मारलं जात नाही. जरा इथं विहिरीचं काम केलं होतं थोडासा रानाचा तुडवा झालाय परंतु पुढं बघा आता पाबार लागल चांगली. बघू शकताय ह्याच्यावर उभं राहिलं तर बैलांना बी ताप होणार आणि पाबार खोल लागणार. अशा प्रकारे ह्याला आपण आमच्या भाषेत तिकडं फन्न म्हणतो पाबारीनं फन्ने. तुमच्याकडं काय म्हणतात ते तुम्ही आम्हाला सांगू शकताय रेगाटे टाकणे काय बरं प्रत्येक भाग बदलला की वेगळा शब्द असतोय. कारण अशा प्रकारे आता हे संपूर्ण रानाची मशागत होणार आहे. आता मी पण थोडी बैल हाणणार आहे कारण रोज व्हिडिओ बनवाय बाहेरच असतो बैल हाणायला भेटत नाही. मी पण मला पण जमत्यात पाबारीची कामं कुठली व्यावताची कामं असतील ती आपल्याला जमत्यात कारण पहिल्यापासून करत आलेलो आहे मामा आहेत मामांना शिकवलेले आहेत. तर आपण मी पण आता जरा पाबार हाणणार आहे. मित्रांनो इकडे बघू शकताय तुम्ही ते आपली गाडी गेल्यामुळे इथं तुडवा झालाय. तर पहिलं ते तुडवा झालेलं तर असं उभं फणून घ्यायचं परत आडवं आपलं रेग्युलर असं फणतोय असं फणून घ्यायचं. मंडळी बैलांविषयी शेतकऱ्यांविषयी शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थांबतो जय जवान जय किसान.